नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, आज आपण कंपाऊंड वॉलसाठी चिरे बांधकाम कसे करतात भाग 2 याबद्दल माहिती घेणार आहोत. यापूर्वीसुद्धा आपण व्हिडिओ केलेला होताच, तरीसुद्धा हा आपण नवीन करतो आहे. तर तुम्ही पाहताय या ठिकाणी कंपाऊंड वॉलचं बांधकाम सुरू आहे आणि खोदकाम केलेलं आहे आणि आत्रज दगड, आत्रज म्हणजे जमिनीमध्ये 3 थर आत्रज लावलेले आहेत की 14 इंच रुंदी जी लांबी चिऱ्याची आहे ती रुंदी म्हणून वापरलेली आहे आणि 10 ते 12 फुटावरती अशा प्रकारे थप्पी कॉलम केलेले आहे आणि त्यानंतर 2 कॉलमच्या मध्ये कुडी बांधकाम करणार आहोत. कुडी म्हणजे चिऱ्याची जी थिकनेस असते ती रुंदी म्हणून वापरली जाते. हा दिसतोय तुम्हाला, हा 14 इंच रुंदीचं चिरा आडवा लावलेला आहे, लांबी म्हणून रुंदी वापरलेला आहे आणि ठराविक अंतरावरती कॉलम्स आपण करून त्याच्यामध्ये उभा चिरा लावलेला आहे. तर जर अशा पद्धतीनं जर उतार असेल तुमच्या जमिनीमध्ये तर असे टप्पे तुम्ही करायला काही हरकत नाही आणि असं सुंदर असं कंपाऊंड वॉल तयार होतं. आणि जर तुम्हाला कंपाऊंड वॉल करायचं असेल तर अशा पद्धतीने जमिनीमध्ये 2 ते 3 थर 2 फूट खोदकाम करून तुम्ही चिरे बांधकाम आत्रज करा आणि त्याच्यावरती 12 फुटावरती अशा प्रकारचे कॉलम घ्या आणि त्या 2 कॉलमच्या मध्ये उभा दगड लावायचा आहे. आता तो कसा लावायचा आहे, त्या ठिकाणी बांधकाम झालेलं आहे ते तुम्ही पहा. हा जो दिसतोय तुम्हाला 2 कॉलममध्ये कुडी बांधकाम म्हणजे उभा चिरा लावलेला आहे, त्यामुळे थिकनेस कमी झाली वॉलची आणि चिऱ्याची कमी चिऱ्यामध्ये जास्त बांधकाम होतं. तर अशा प्रकारे हे कुडी बांधकाम तुम्ही पाहताय आणि ठराविक अंतरावरती थप्पी कॉलम आहेत आणि खाली 3 थर आपले आत्रजचे आहेत. अशा प्रकारचं जर तुम्हाला कंपाऊंड वॉल करायचं असेल तर चिऱ्यामध्ये सुंदर असं मजबूत काम होतं आणि याला पॉइंटिंग वगैरे करू शकता, सिमेंट पॉइंटिंग. आणि सिमेंट पॉइंटिंग केल्यानंतर त्याला तुम्ही कलर पण देऊ शकताय आणि कोणत्याही वातावरणामध्ये हा चिरा हा टिकावा आहे आणि चिरकाल टिकतो तो. आणि चिरा दगडाचा वापर अशा प्रकारे तुम्ही कंपाऊंड वॉलसाठी करू शकता. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि जर कंपाऊंड वॉल तुम्हाला बांधायची असेल तर यावर या अगोदरचा सुद्धा व्हिडिओ आहे आणि हा सुद्धा लेटेस्ट केलेला आहे. तर बांधकामामध्ये असे टप्पे तुम्ही करून घ्या जर जमीन चढ उतार असेल तर. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. थँक्यू, धन्यवाद.